गोळीबार झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवार वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर, बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे, या हल्ल्यासंदर्भात तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर काही कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. यही वो गाड़ी है जिस पर बाबा सिद्दीकी सवार थे और उनको जो है गोली मारी गई थी. आप देखिए कि यहाँ पर ये गोली चलाई गई, उसके यहाँ पर निशान भी है. ये तस्वीरें ये आप देख सकते हैं कि ये गाड़ी यहाँ पर खड़ी हुई है. कुठले आहे त्याच्या रिकाम्या पुंगळ्या, त्या जी किती एनएमच्या आहेत, पद्धतीची मुळी किती एनएमची होती, या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या प्राथमिक तपास जो आहे तो सध्या पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. घटनास्थळाची सगळी दृश्य आहे, कुठे फायरिंग झालेलं होतं तिथे वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोहोचले आहेत. स्वतः डीसीपी मनीष कलवानिया हे या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांच्या वतीनंही प्राथमिक सगळं रेकॉर्ड होतं ना सगळं. हो हो, सगळं रेकॉर्ड. हॅलो, थोडं ऐकायचं आहे. हा, थोडं ऐकायचं.